मैदानाकडे घेऊन जातोय पहिला सामना आपण सांगले संघाला नक्कीच एक चांगलं यश मिळताना पाहायला मिळालं. दुसरी मॅच तुमच्या भेटलेले येते जितीय सामना तुम्ही पाहू शकाल. एका बाजूला पेंधर संघ जो क्षेत्ररक्षण करतोय तो फलंदाजी वाटायला आली इथे या वल्लभ संघाच्या. सामना मैदान सुरू होईल. 5 षटकांचे मॅच आहे. 25 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल. याकडे देखील तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं. गेम ऑन. समाधान बोईरचा पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका. लॉंग ऑफ मध्ये चेंडू होते. क्षेत्ररक्षण तिथे बिघडला. कॉलिंग चांगली नव्हती. तालमेल नव्हता. आणि त्याचा बेनिफिट मिळेल फलंदाजाला. पहा पहिल्याच बॉलवर इथे क्षेत्ररक्षणाची चुकी झाली. कॉलिंग नसल्या कारणानं त्यांचा टायमिंग इथे तालमेल नसल्या कारणानं इथे फलंदाजाला मिळेल जीवनदान. मैदानामध्ये सलामवीर आपण पाहू शकाल. तर रॅलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक इथे बसले त्यांना विनंती असे प्रेमाचे आणि नम्रतेची. आपल्याला रॅलिंगच्या आतमध्ये येण्याची परमिशन नाही आहे हे लक्षात घ्या. रॅलिंगच्या बाहेरून तुम्ही या सामन्याचा आनंद घ्या मित्रांनो. आपण या स्पर्धेमधील केंद्रबिंदू घ्यात. आपला हार्दिक हार्दिक स्वागत. समाधान जिथे गोलंदाजी करतायत पहिल्या चेंडूवर इथे संदीप गमाली फलंदाज होती. आपण पाहू शकाल जे विनय कावन एक चांगले आक्रमक खेळाडू आहेत. यंदाच्या वर्षामध्ये चांगले फॉर्ममध्ये देखील आहेत. जीवनदानाचा फायदा उचलत असताना इथे वैदिक दोन धावा दाखवत आहेत. क्रॉस बॅटनं बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता. फ्लॅटेड षटकार येतोय. बॅटमधून आणि चेंडूमध्ये कनेक्शन चांगलं पाहायला मिळालं आणि 6 धावा मिळतात या बॉलवर. थँक्यू प्रेक्षक माय बाप वर्गाव. तुम्हाला देखील रेडी राहायचं आहे कारण की आयुबा कॅश साठी देखील तुम्हाला इथे वॉच आहे. सन्मान्य ओंकार मगर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. ओट वैभव भोपी. थँक्यू. हणामारीला सुरुवात झाली. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला ताकदवर फलंदाजी नेहमी पाहायला मिळत असतं आणि ती सुरुवात मैदानामध्ये झाली. क्रॉस बॅट अतिशय चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळते. डीप लॉंग लेग कडे चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत असताना एक टप्प्याने सीमा पार चौकार. थँक्यू. समाधान भोईरची गोलंदाजी ते लवकर रीड केली जिथे आपण धावसंख्या पाहू शकाल 12 घरामध्ये. आणखी एकदा आता मात्र इथे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज समाधान भोईरला. इथे फलंदाजचा टान्स रीड करण्यामध्ये यश त्यांना मिळालं. ते सक्सेसफुल ठरतात या बॉलवर आणि या डॉट शॉटची सांगता होत असताना. हा यशस पाटील स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक परेश पाटील उद्योगपती वलभ यांचं आगमन झालेलं आहे. मयूरदादांच्या वतीने तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेले याव स्टेजवर. जगन्नाथदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपण स्टेजवर यावं. डान्सिंग स्टाईलला खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट झालो ते मात्र फटका इथे फसलाय. पहिला फलंदाज गमवावा लागेल वलभ टीमला. सररर होलिका जले शत्रु राख में मिले हमने जब जब शमशीरे ताने है माहे भवानी. थँक्यू. ज्याप्रमाणे तुम्ही रिप्लेमध्ये पाहिलं फलंदाज पूर्णतः इथे स्टेप आउट झाले आणि शॉर्ट सिलेक्शन त्यांनी केलं. पुढे चेंडू जास्त हवेत खेळले आणि ते चांगलं तेवढंच क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला पाहायला मिळालं. जीवनदा मिळालं होतं त्याचा फायदा फक्त इथे दोन मोठ्या फटक्यानं. आयोजकांचा कॉल आमच्यापर्यंत येतोय. एक नियम लक्षात घ्या. आपण मैदानाच्या मधोमध वरती जी लाईन पाहतोय जी तार तुम्ही पाहतायत त्याला जर चेंडू कनेक्ट झाला चुकून जर चेंडू त्याला स्पर्श झाला तर तो चेंडू आम्ही इथे डेट घोषित करणार आहोत. याचं नोंद तुम्ही घ्यायची. वैभव खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आहे. प्रत्येक खऱ्या अर्थाने ज्या फलंदाजाने 50 धावांची दमदार खेली केली तर त्या फलंदाजाला अनिलदादा पाटील यांच्या वतीने स्वर्गीय विनायक बुधाजी पाटील यांच्या स्मरणार्थ LED TV देऊन त्याचा गौरव केला जातो. मित्रांनो लागोपाठ 3 चौकार किंवा 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला सुद्धा इथे निश्चित स्वरूपात
स्फूर्त शूज देऊन त्याचा गौरव केला जातो. आयवा झेल पकडणाऱ्या प्रेक्षकांना अर्थात प्रेक्षक कमाल झेलसाठी इथे जी शॉकचं घड्याळ देऊन त्या प्रेक्षकाचा सुद्धा सन्मान केला जातो इथे. आणि शेवटच्या फायनलच्या दिवशी 10 बक्षिसं काढल्या जातील. बघा लकी ड्रॉ केली जाईल आणि त्यामध्ये LED हे पारदर्शक असणार आहे. कुल्हार LED आणि ब्रँडेड शोध प्रेक्षकांसाठी भेटीसाठी येणार आहे. बोलूया आमच्या मित्र वैभव यांच्याकडे. थँक्यू. यापेक्षा आणखी काय तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल ना भूतो ना भविष्य अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. इथे मात्र चेंडूसोबत थोडीशी शेळकाई करण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचा होता, फलन न झाला आणि मात्र कनेक्शन तुम्हाला पाहायला मिळालं नाही. पहिली स्मॅश तुम्ही खूप चांगली रंगतदार पाहायला मिळाली, ज्यामध्ये सांगडे सांगायला मिळाले, गवगवीत यश इथे पाहिलं आणि ही मॅच देखील तेवढी तुम्हाला हाय वोल्टेज पाहायला मिळणार आहे. या मॅचमध्ये तुम्हाला तरा नाट्य, या मॅचमध्ये तुम्हाला क्रिकेटचा ड्रामा इथे नक्कीच पाहायला मिळेल. डावकर्ताचे गोलंदाज फलंदाजांनी इथे हल्ला बोल केलाय. बॅटला आणि चेंडूमध्ये कनेक्शन चांगलं पाहायला मिळालं, परंतु क्षेत्ररक्षणाची झाली चुकी आणि याचा बेनिफिट मिळेल सुजित पाटीलच्या माध्यमातून. खरा क्षेत्ररक्षण जे सोडलाय परिणाम षटकार. वतन जान जा जान मन ये समा ये बहार दिल फिदा जान सा. ए वतन जान जा जान मन ये समा ये बहार दिल फिदा जान सा. थँक्यू. यस आम्ही रिप्ले मध्ये देखील रीड केलं. जेव्हा चेंडू हातामध्ये निसटला तर डायरेक्टली LED लाईन जे आपण बाउंड्री लाईन पाहतो त्या लाईनच्या पलीकडे जाऊन विसवला आणि या बॉलवर मिळतात पूर्ण 6 रन. फलंदाज आपण पाहिलं असेल जी वलप टीमची रन मशीन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि जे वलप संघातील एक सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाज द्या ते फलंदाजाला इथे जीवनदान मिळालं आहे. अर्थातच प्रवीण पाटील यांना मिळालेलं जीवनदान. सोमनाथ पाटील आम्हाला माहिती देत आहेत असं 14वा फलंदाज या स्पर्धेमधील ठरतोय. आपण ज्यांना षटकारांना या स्पर्धेमधील आपली इनिंगची सुरुवात केली तर यस मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया जिथे संघाची धावसंख्या तुम्हाला 6 धावाने पुढे सरकताना पाहायला मिळेल. जिथे संघ जाऊन पोहोचलाय 18 घरामध्ये. आता मात्र चांगली सुरुवात इथे मिळतीय. प्रवीण पाटील पहा जलपेन नमक जीवनदान दिलं आणि त्याचा फायदा इथे लगेच उचलत असताना बॅक टू बॅक दुसरा षटकार. धन्यवाद. बॅक टू बॅक तुम्हाला 2 षटकार पाहायला मिळत आहेत. फलंदाज आहेत प्रवीण पाटील. काय फलंदाजी कामगिरी मैदानामध्ये राहिली. हॅट्रिकसाठी इथे आपण पाहू शकाल ब्रँडेड शूज आहेत ज्यामध्ये आपण एक चांगली संकल्पना घेऊन आपण पाहू शकाल आमचे आयोजक चेंडूसोबत शेळकाई करण्याचा प्रयत्न, पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊडली अपील केली जाते. सोमनाथी रणनीती क्रिकेटमध्ये तुम्हाला रणनीती जमवता आली पाहिजे. त्यांना माहिती की प्रवीणचे वगैरे किती इम्पॉर्टंट आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये त्यांच्यावर दडपणानं तेवढंच महत्त्वाचं देखील असेल. डॉट चेंडूची सांगता जरूर होईल, परंतु प्रवीण इतकं दडपण नाही आहे कारण की संघाला चांगल्या स्थितीमध्ये त्यांनी नेऊन ठेवली आहे. संघाची धावसंख्या तुम्ही पाहतात एका गाडीच्या मोबाईलने 24 गोलंदाज तयार होते आहे, परंतु यावेळेस गॅपमध्ये चेंडूला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षकाला पाहत बसावा लागलाय. एका टप्प्याने सीमा पार चौकार. अहो राजे हो जी राज जी जी अहो राजे हो अहो राजे हो थँक्ससाठी जमा असणार. इथे पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेली आहे ते आदरणीय जयदास पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. जयदास पाटील साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बोलूया वैभव भोपी यांच्याकडे. धावा 28 तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळत आहेत. जिथे फलंदाज पहिल्या चेंडूवर आपण डॉट चेंडू नंतर दुसऱ्या चेंडूवर जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानचा फायदा कसा उचलला जातो हे तुम्हाला पाहायला मिळालं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता इथे मात्र आपण पाहू शकाल. आपण जिथे डॉट चेंडूची सांगतो होतो असताना पहिल्या षटकामध्ये समाधान खर्च केल्या 12 तर या षटकामध्ये खर्च केल्या महेशनं तब्बल 16 रन आणि धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 28. इथे वलप क्रिकेट संघाला सपोर्ट करण्याकरिता पंच इशारा करता. बघा पंचांकडे इशारा करते लाईनअप करण्याकरता. खऱ्या अर्थाने मध्ये खेळाडू मधून कुणी खऱ्या अर्थाने प्रवेश करायचा नाही आहे. क्षेत्ररक्षण करत असताना फील्डच्या आउट फील्डच्या बाहेरून तुम्हाला प्रवेश करायचा आहे. तर इथे SS पाटील स्मृती चषक वलप क्रिकेट संघाचे दमदार आयोजक वलपगावचे उद्योगपती आदरणीय परेश शेठ पाटील त्याचबरोबर जगन्नाथ पाटील
यांना अनिल दादा पाटील जे स्पर्धेचे आपले आयोजक आहेत अनिल दादा पाटील यांच्या वतीने मेरुदादांच्या वतीने तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं आपण स्टेजवर आणि स्पर्धेला या शुभेच्छा आलेल्या आहेत वलपगावचे उद्योगपती कांताशेठ पाटील यांच्या वतीने स्वर्गीय विनायक बुद्धाजी पाटील स्मृती चषकासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. वळूया डीजे मास्टर यांच्याकडे. थँक्यू सर. इथे आपण मैदानामध्ये जाऊया. त्या अगोदर जिथे दोन षटक संपवले गेले आहेत 14.00 सरासरी मागील प्रत्येक ओव्हरमध्ये पाहिली, जिथे दोन षटकामध्ये 28 वर संघ जाऊन पोहोचलाय. ही सरासरी कायम ठेवण्यामध्ये यश मिळालं फलंदाजी करणाऱ्या इथे वलप टीमला. तर प्रोजेक्टर आपण जो स्कोर पाहतो तर किमान 70 धावांपर्यंत संघ जाऊन पोहोचेल. तुम्हाला धावसंख्या रोखावी लागेल. वलप संघाकडे चांगली गोलंदाजी घ्या, परंतु पेंधर संघाकडे देखील चांगली फलंदाजी घ्या. आम्ही अनेक वेळा या दोन्ही संघांना पाहिलं आहे, या दोन्ही संघांकडे एक चांगली ताकद आहे, त्यांची कुवत आहे, आणि अशा रीतीने एक चांगला संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. अवेश नेरूरकर तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिले षटक फेकलं तर समाधान खर्च केले त्या 12, दुसरा षटक फेकलं तर महेश पाटीलनं खर्च केले ते 16, आणि जिथे अवेश नेरूरकर तिसरं षटक फेकते वैयक्तिक पहिलं आहे, आणि इथे धावसंख्या आपण पाहू शकाल 28 वर्षांची झाली आहे. 28 रन ऑन बोर्ड वर पहिलं सत्र तुम्ही एन्जॉय करताय. पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला चांगली टेन्शन पाहायला मिळते, जिथे एका क्षणाला असं वाटते की फडणवीसचा बोलबाला जिवंदा मिळालं तर विनयला त्याचा फायदा होत असताना 6 चेंडूमध्ये 12 केल्या होत्या. जिवंदा मिळाल्या प्रवीणला, जिथे वैयक्तिक प्रवीण केलं होतं 6 मध्ये 16 वर. कटशॉट करण्याचा प्रयत्न होता थर्डमॅन आणि गलीमधून चेंडूला इथून भेदायचं होतं, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क तुम्हाला पाहायला मिळत नाही. आणखीन एक डॉन बॉलची सांगता. अवेश नेरूरकर जेवढा चांगला ग्रामीण टेनिस आपण टेनिस बॉलवर त्यांचा खेळ तुम्ही पाहिलाय, तेवढे चांगले धडे त्याने आपण लेदर बॉलचे देखील घेताना पाहिलेत. खूप चांगला अनुभव या गोलंदाजाकडे. स्लोअर वन होता, टायमिंग केलं, ताकद देखील होती, नजाकत देखील होती. मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 रन. संदेश आते हैं हमें तड़पाते हैं, तो चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब. थैंक यू. काय गीत होतं, अतिशय चांगलं गीत. आणि याच कारण या सैन्यामुळेच आज आपण प्रत्येक घरामध्ये सुखाचे आणि निद्रेमध्ये आपण झोप घेतो. मैदानामध्ये आपण थोडंसं थरार नाट्य पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये वारवर पलटवार होतच असतात, षटकार आल्यानंतर लगेच शांत बसले फलंदाज बाद. भारत माता हमारी जान है, भारत माता हमारी जान है, और ये तिरंगा हमारी शान है. मुद्रमानाचा शूर शिवाजीला, मुद्रमानाचा शूर शिवाजीला, देतो सलामी तिरंगी ध्वजाला, देतो सलामी तिरंगी ध्वजाला. मुद्रमानाचा शूर शिवाजीला, मुद्रमानाचा शूर शिवाजीला. थँक्यू, थँक्यू सो मच जीजे. हा रंग आहे बलिदानाचा, हा रंग आहे सत्य आणि शांततेचा, हा रंग आहे मातीच्या नात्याचा. मैदानामध्ये आपण चांगली या देशभक्तीवर गीत आपण ऐकू शकाल. आज आपण नक्कीच जिथे प्रजासत्ताक दिन साजरा करतोय मित्रांनो, पुन्हा एकदा सर्व नागरिकांना शुभेच्छा, सन्मान दिला. प्रवीणची ओळख आहे, त्यांना क्रिकेट मैदानामध्ये कसं खेळलं जातं, मैदानामध्ये सिच्युएशन कशी हँडल केली जाते हे चांगलं जमतं, आणि हे तुम्हाला पाहायला मिळालं. सिंगलनं इथे समोरील फलंदाजा चान्स दिलाय. आपण एका धावेनं वैयक्तिक आपण प्रवीण जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 35 वर, ज्यावर प्रवीण खेळतो वैयक्तिक 7 चेंडूंमध्ये अद्यापपर्यंत 17 रनवर. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून चालली. आता 7 मात्र मैदानामध्ये कोण देतील, जिथे निखिल पाटील बाद झाल्यानंतर मैदानामध्ये नवीन फलंदाज तुम्हाला बंटीला पाहायला मिळेल. वेगाने बॅट फिरवली, ती बॅट स्पिन तर खूप फास्ट होतं, परंतु इथे स्लोअर वन चेंडूचा सामना करता आला नाही. कम बॅक तुम्हाला पाहायला मिळालं, डॉट चेंडूची सांगते इथे होत असताना. राऊंड फिगर जर तुम्ही पाहिलं या टुर्नामेंटमधील तिसऱ्या रात्रीमध्ये 250व्या क्रमांकाचा डॉट बॉल फेकला गेलाय. 3 षटक संपलेत आणि धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 35. आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की.
डीजे मास्टर इथे बाल संघाचे कार्यकर्ते सचिन नाईक यांचा आगमन इथे झालेला या वर्षी हेदवार. तर मित्रांनो, ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता या स्पर्धेचे आमचे सर्व आयोजक इथे पाहतो आमच्या व्यासपीठावर. सन्मान्य अनिल दादा पाटील, साई बोरवेल नेरे, मयूर दादा पाटील, मयूर इलेक्ट्रिकल, अमित गवते, साई इंटरप्राइजेस, दिनेश दादा गवते, हर्ष साई साई इंटरप्राइजेस, त्याच्यानंतर संकेत पाटील एस पी डिझायनर, सतीश गाडगे, रोशन पाटील, आमिर खारके आणि डॉक्टर रोशन पाटील, बाराराम गाताडे साहेब, सागर पाटील, सागर ट्रान्सफोर्स, राजेश पाटील आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या संघातील सर्व खेळाडू. सन्मान्य ऋषी नाईक याचं आगमन झालेलं आहे. दमदार क्रिकेट आपलं स्वागत इथे ओमकार गवते साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. ओमकार मगर, ओमकार मगर यांना इथे सन्मानित करूया. मी अनिलदादा पाटील यांना विनंती करतो की आपण ओमकार मगर यांचं, आम्ही दादा गवते आपण यावं, ओमकार मगर यांचं आपण इथे सन्मान करावं. ओमकार मगर शांत, खऱ्या अर्थाने एक शांत आणि संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व ओमकार मगर यांचा मायेची उपदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आमचे आयोजक आम्ही दादा गवते यांच्या शुभहस्ते मायेची उपदारशाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथे सन्मानित केले जात आहे. बोलूया आमचे मित्र वैभव भोपी यांच्याकडे. खूप खूप आभार. मैदानामध्ये जाऊया महागुरु. खूप चांगलं आपलं या स्पर्धेसाठी मागील आम्ही 2 रात्रीमध्ये देखील पाहिलं. खूप चांगलं नेतृत्व मैदानामध्ये आपण जाऊया जिथे समाधान तुम्ही पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 रन. तर अवेश नेरुलकरनं खूप चांगली कामगिरी, या दोन्ही गोलंदाजापेक्षा वरचर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. फक्त या षटकामध्ये 7 रन आणि +1 विकेट. 3 षटकं संपल्यात 35 धावा जिथे तुम्ही पाहतायत. गोलंदाज तयार, स्लोअरबनचा वापर केला, परंतु दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. ऑफस्ट्रिकच्या एक्स्ट्रा बाहेरून चेंडू निघून जात आहे. अंपायर कॉल येते, व्हाईट बॉल. व्हाईट रन इथे असंघ पदार्पण केले. हलवार पण एका होईना. संघाची धावसंख्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. जिथे पुढे पदार्पण करत असताना 36 धावा. धावसंख्येचा एक तुम्हाला टार्गेट सेट करावा लागेल. 5 षटकांच्या मॅच आहे समोर. पेंधर संघ ज्यांची ताकद फलंदाजी आहे आणि त्याच्यासमोर तुम्हाला किमान 60 ते 65 धावा कमीत कमी उभारावे लागतील. इनसाइड आउटचा फटका तुम्ही पाहिला. डिपेक्षा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मात्र दुसऱ्या धावेचा इथे माणस आणि धाडस देखील जमावताला नाही. दोन्ही फलंदाजांना थोडीशी शांतमय वातावरण मागे काही चंडूमध्ये तुम्ही पाहिला, कारण एक षटकर जरूर आलं होतं अवेशच्या गोलंदाजीतून, तरी देखील त्यांनी तब्बल 4 डॉट बॉल त्या षटकामध्ये फेकले होते. आणि इथे आपण पाहू शकाल संघ जिथे जाऊन पोहोचला तो 37 षटकामध्ये. डावकर्दाचे गोलंदाज आहेत रोहिदास बोईर. हल्ला जरूर चढवलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक तैनात, चुकी झाली, परंतु चांगला एफर्ट राहिला. मी म्हणेन झेल देखील टिपणं तेवढंच महत्वाचं होतं जेवढं आपण क्षेत्रक्षणातून धावा वाचवल्या. आणि इथे फलंदाज बाद देखील होईल धावचीच्या स्वरूपानं. फलंदाज या इथे बाहेर आहे, क्रॉसिंग लाईन नाहीये इथे, परंतु आपण बाउंड्री लाईन ओलांडण्याच्या अगोदर दुसरा फलंदाज मैदानामध्ये पाठवा. आणि एक चांगली भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही ज्याप्रमाणे चित्र पाहिलं, जिथे क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न देखील केला आणि हे पहा लाईव्हच्या माध्यमातून रिप्लेमध्ये क्लिअरली रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज इथे पास झाले. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. समाधान भोईर, जेव्हा आपण ओपन एअरमध्ये त्यांच्याशी संपर्क केला, खूप सारं कौतुक या स्पर्धेचं त्याने देखील केलं. चेक इथे याच्यानंतर जी लढत असेल बघा, वाल विपक्ष चिंचपाडा या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी आमच्या स्टेशी संपर्क साधायचे आहे. वाल विपक्ष चिंचपाडा बघा, शेवटचा पुकार असेल, आपण लगेचच संपर्क साधायचे आमच्या आयोजकांशी. वलूया वैभव भोपी यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरु. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे सद्यस्थितीमध्ये संघ स्थगित झालाय. अंकुश लावलाय 39 धावांवर 39 धावा. चिंतेची बाब जरूर आहे, परंतु त्यांना माहिती की आपली रन मशीन मैदानामध्ये जोपर्यंत असेल एक चांगलं टार्गेट सेट ते जरूर करतील. आणि प्रवीण पाटील ऑन फायर.
क्या बात है डीजे, खूब चांगले संगीत आपण पाहिलं, असंख्याने केले सर्वस्व त्याग तुझ्यासाठी, अनेकांनी केले बलिदान तुझ्यासाठी, वंदन तयाशी करून या आज गाऊ भारत गीतेचे गुणगान. मैदानामध्ये आपण जाऊया, जितीय संघाची धावसंख्या वेग पकडतोय. पहा प्रवीणच्या बॅटमधून आक्रमण सुरू झालंय, अंतिम मुवमेंटमध्ये त्यांची हाणामारी पाहायला मिळेल. चेंडू जाईल सर स्क्रीनवर, एका टप्प्याने सीमा पार चौकार. जीवनदारचा फायदा सर्वस्व फलंदाज उचलत असतात. आंतरराष्ट्रीय वरील तो सामना आठवा, रोहित शर्माला मिळालेले चार धावांवर जीवनदान, परिणाम होता 2-6-4 आणि इथे मैदानामध्ये प्रवीण पाटील बरसतोय आणखी एक षटकार त्याच्या बॅट मधून. थँक्यू. षटकार आलं होतं, एकूण धावसंख्या तुम्ही सांगिक अर्धशतक कम्प्लीट. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 55, 55 रन. प्रवीण पाटील आपण पाहू शकाल, जितीय वैयक्तिकची खेळी तुम्ही पाहू शकाल. 11 चेंडूमध्ये 34 धावांचं योगदान आणि या स्पर्धेचं खास आकर्षण, प्रत्येक अर्धशतकीय खेळीसाठी तुम्हाला एक LCD टीव्ही या स्पर्धेच्या LED टीव्ही या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना देण्यात आल्या. पहिलीच तुम्ही पाहू शकाल विकी पाटील, मुरबी संघाचे रन मशीन, ज्याच्या नावावर एक नक्कीच तुम्ही पाहिले. तदनंतर या मॅचमध्ये आणखी एकदा तडाखा प्रवीण पाटीलच्या बॅटमधून, कॉन्फिडन्स स्ट्रोक होता त्यांना, माहिती होतं की चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. आणखी एक षटकार विनायक पाटील स्मृती चषक, विनायक पाटील स्मृती चषक या नेरे गावाचा, साठी ब्रँडेड वॉच आहे. तर या ते क्षेत्ररक्षक आयवाकॅसचं तुम्हाला पारितोषिक घेण्यासाठी क्षेत्ररक्षक नावून रचना करून घ्यायच्या बघा. पेंधर क्रिकेट संघ जसं बेल घेऊ नका. इथे व्यासपीठावर आमच्या SS पाटील स्मृती चषकाचे वलप गावातील एक दमदार यशस्वी आयोजक, वलप गावचे उद्योगपती, आदरणीय आमचे मित्र श्री परेश शेठ पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. मैदानामध्ये आपण जाऊया, प्रवीणची वैयक्तिक खेळी पहा तुम्ही. 12 चेंडूमध्ये 40 धावा, काय इनिंग साकारले, 2 चौकार, 5 षटकार, 3 डॉट चेंडू जरूर आले आहेत, परंतु आपण पाहू शकाल 333 स्ट्राईक रेट त्यांचा मैदानामध्ये. काय कामगिरी केली जाते, वैयक्तिक 0 धावांवर जीवनदान दिलं होतं या फलंदाजाला. आणि जीवनदानाचा मैदानामध्ये अद्याप मैदानामध्ये पश्चाताप केला जाईल त्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या तुम्हाला पुढे पदार्पण करताना पाहू शकाल. संघ जाऊन पोहोचला 61 आणि ज्यामध्ये वैयक्तिक एकटा प्रवीण पाटील बरसतोय, अक्षरशः गोलंदाजी दोलधुलाई. 12 चेंडूमध्ये 40 धावा, क्षेत्ररक्षक होते ती पाहू शकाल. सुजित पाटीलच्या माध्यमातून जे जीवनदान दिलं होतं त्याचा फायदा मैदानामध्ये उतरत असताना. आणि हम भी कुछ कम नाही, फटका जरूर दाखवला, परंतु सीमारेषा कव्हर करता आला नाही. फलंदा प्रतीकला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. क्रिकेटमध्ये तुमचा रोल हा खूप महत्वाचा असतो. प्रवीण पाटील मैदानामध्ये बरसतायत. प्रतीकला मी म्हणे इतके जोखीम बरेच शॉट सिलेक्शन करणं इतकं गरजेचं देखील नव्हतं. त्यांना जास्तीत जास्त स्ट्रायकर एनकडे कसं आणलं जाईल प्रवीणला, याकडे देखील तुम्ही लक्ष केंद्रित केलं असतं, कदाचित तुम्हाला आणखी तुमची विकेट देखील वाचवण्यामध्ये यश मिळालं असतं. परंतु खूप मोठी बॅटिंग लाईन प्रवीण आपण पाहू शकाल वलप टीमकडे देखील. संघाची धावसंख्या जिथे तुम्ही पाहू शकाल 61 गड्यांच्या मोबदल्यानं. इथे प्रवीणच्या बॅटमधून मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चेंडू हवेत आणि कोणती चुकी करत नाही. आता मात्र सुजित एक चांगलं झेल इथं टिपतोय फलंदाज बाद. संदेश
घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है। जैसे थँक्स डीजे मास्टर, अभिनंदन तुमचा सुरेख साऊंड सिस्टीम मित्रांनो। प्रवीणसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे बघा। आनंददादा पाटील साहेबांची इच्छा होती की या खेळाडूंनी अर्धशतकी केली करायला पाहिजे, कारण त्यांचे पिताश्री स्वर्गीय विनायक बुधाजी पाटील यांची अविस्मरणीय आठवण त्यांच्या घरी गेली असती एलईडी टीव्हीच्या माध्यमातून। वळूया वैभव बोपी यांच्याकडे। तर ऐवा कॅचवाले आमच्यावर आहेत, आपण व्यासपीठावर या मैदानामध्ये आपण जाऊया। प्रवीणला जे काम करायचं होतं त्यांनी ते करून दाखवलं। आता मात्र गोलंदाजी ताकद या ओव्हरमध्ये सिद्ध होताना तुम्ही पाहू शकाल। जेथे पहिल्या चेंडूवर गोलंदाज अवेश नरुकर यांना विकेट मिळाली, तदनंतर आपण आणखी एक स्लोरवरला सामोरं जात असताना डॉट चेंडूचे सांगता जीवनदानाचा फायदा कसा उचलला जातो हे प्रवीणनं त्याच्या बॅटमधून उत्तर दिले गोलंदाजी करणाऱ्या अर्थात पेंधर टीमला। परंतु या मॅचमध्ये देखील तुम्हाला इथे संघर्ष कायम स्वरूपात सुरू राहील। पूर्वार्धामधील काही चेंडूचा खेळ मैदानात बॅलन्स। फलंदाज आता मात्र इथे स्वीप करायचं होतं, बॉलला पॅडा स्वीप करायचं होतं, एक धाव घेण्याचा प्रयत्न। लेग्सबॅकच्या स्वरूपाने धाव येऊ द्या, धावा कशा येऊ द्या, धावा येणं खूप महत्वाचं आहे। आणि ती धाव एक धाव या बॉलवर आली। क्रिकेटमध्ये एक एक धाव बॉल खूप महत्वाचं असतं, ज्याप्रमाणे मी नेहमी म्हणत असतो की क्रिकेटमध्ये तुमची एक एक धाव तेवढंच महत्व देता तुम्हाला आलं पाहिजे जेवढं तुम्ही चौकार षटकाराने देता। परंतु वेळ आता हातामध्ये कमी आहे, तुम्हाला चौकार षटकाराने प्राधान्य द्यावं लागेल। धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचला 62 62 घरामध्ये, जिथे काही चेंडू येणं बाकी असेल अद्यापर्यंत या ओव्हरमधील। गोलंदाजाच्या मार्कवर गोलंदाज तुम्हाला आवेशला पाहायला मिळेल। गोलंदाज तयार असेल, गोलंदाजाच्या मार्कवर आवेश, चांगली कामगिरी। डावकर त्याच्या फलंदाज समोर उभे आहेत, मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पंच दाखवत आहेत। आपण पाहू शकाल आमच्या ऑफिशियल्स अगदी स्लो मोशनमध्ये दाखवत असताना की इथे व्हाईट बॉल अतिरिक्त रन इथे येत आहेत। संघ एका दावेनं देखील पुढे पदार्पण करेल। आपण अंतिम टप्प्यामध्ये आल्या खेळाच्या पूर्वार्धामधील, इथे तुम्हाला संघर्ष देखील करावा लागेल। बॉल आपण पाहू शकाल काय गोलंदाजी केली जाते, फलंदाजा टान्स काय, त्यांचा रिदम काय, कशा रीतीने ॲक्शन त्यांची आणि कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणत्या लाईनवर येऊन ते फलंदाजी करतायत हे पूर्णतः अवेशनं रीड केलं आहे। आणि परफेक्टली त्यांच्या विरुद्धनं गोलंदाजी करत असताना त्यांना सक्सेस मिळत आहेत। वेल बॉलिंग अंतिम टप्प्यामध्ये, यापेक्षा गोलंदाजीचं चांगलं चित्र काय तुम्हाला पाहायला मिळेल। क्षेत्रक्षेत तैनात आहे डीप कॉ, आपण मधून क्षेत्रक्षेत जोपर्यंत बॉलवर येतील धाव घेण्याचा मोह इथे आवरता आला नाही आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपानं बाद होत आहे। प्रताप का वतन पला है आजादी के नारों पे, कूद पड़ी थी यहाँ हजारों पत्नियां अंगारों पे। बोल रही है कड़कड़ से पुरवानी राजस्थान की, क्या बात है, अभिनंदन तुमचं। लाईनअप करून यायच्या बघा, समाधान भोईर अतिशय गुणवान क्रिकेटर आहे मित्रांनो। पेंधर क्रिकेट संघा समाधान तुमचं आम्ही अभिनंदन करू। आयवा झलद्यानी पकडले बघा प्रेक्षक कमाल, त्याला इथे पारितोषिक देण्यात येईल। वलपगावचे उद्योगपती परेश पाटील साहेबांना आम्ही आमंत्रित करतो, आपण यावं। आयवा झेल ज्या प्रेक्षकांनी पकडलेला आहे, झेल घेतलेला आहे, त्यांचा आपण इथे सन्मान करू। वलपगावचे प्रतीक खाडेकर परेशन यावं आपण। यशस पाटील त्यांच्या पिताश्रीची स्पर्धा नावाने क्रिकेट स्पर्धा बघली, प्रतीक खाडेकर ठरलेला आहे जी शॉक घड्याळाचे मानकरी। प्रतीक यांची आम्ही प्रतिक्रिया जाणून घेऊ। प्रतीक प्रतीक, यावर्षी तुम्ही वलप क्रिकेट संघाचे बिग सपोर्टर आहात, मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळ जात असता, परंतु आनंददादा पाटील यांची एक अशी संकल्पना होती की वेगवेगळ्या प्रत्येक वर्षी की खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं की इवलेशे रोप लाभी याले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी। स्वर्गीय विनायक बुधाजी पाटील स्मृती चषकाचे वेलू त्यांचे सुपुत्र आनंददादानी गगनावर नेण्याचं काम केलं। वेगवेगळी संकल्पना, तुम्ही पण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जात असता आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी, परंतु अशा प्रकारे प्रेक्षक खेळाडूंना बक्षीस मिळत असतो, प्रेक्षकांसाठी काही बक्षीस नसतं, ते आनंद घेत असतात। परंतु प्रेक्षक मायबाप हा प्रतीक असतो स्पर्धेचा आणि त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने अनिल दादाने हे खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी बक्षीस ठेवलेलं आहे, याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकाल? आयोजन तर खूप छान आहे। खूप खूप शुभेच्छा तुमचा, अभिनंदन। वैभव सुरेख समालोचन, आकाश सुरेख समालोचन करता स्वागत आहे तुमचं। अरे बोलतो डीजे मास्टर, सर्वांची मनं जिंकली डीजे मास्टर। इथे मान्यवरांना सन्मानित केलं जाईल। वलपगावचे उद्योगपती आदरणीय परेश पाटील साहेब आपण यावं, परेश यावं,
मित्रांनो त्यांची स्पर्धा आम्ही बघितली, मानाची क्रिकेट स्पर्धा, तिथे आम्ही समालोचन केलं, सर्वांची मनं जिंकली. मित्रांनो पैशाने श्रीमंत व्यक्ती आहे परंतु या माणसाची खरी ओळख आहे मनाने श्रीमंत आणि माणसाची श्रीमंत. मित्रांनो कारण पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटत असतात, परम परसदादांसारखी मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासारखी साठी खऱ्या अर्थाने पावलं झिजवावी लागतात. अशा दमदार व्यक्तिमत्वाचा सन्मान साई बोरवेलच्या सर्वे सर्वांनी या स्पर्धेच्या आमच्या आयोजक अनिलदादा पंडित साहेबांच्या शुभास्ते मायेची उपदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित तिथे सन्मान केला जात आहे. चला फलंदाज पाठवा. पेंधर संघाला विनंती आहे आपण यावेळी फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. हा निलेश भगत सर, निलेश भगत सर यावं. हा खऱ्या अर्थाने आपण स्पोर्ट्सचं खऱ्या अर्थाने ड्रेस कोड पाहतो, ड्रेस कोड ते खऱ्या अर्थाने बन खऱ्या अर्थाने याकरता त्यांचा फार मोठं योगदान लाभलेलं आहे. निलेश भगत सरांचं इथे येतोची सन्मान इथे मित्रांनो केला जात आहे अतिशय चांगल्या प्रकारे. मित्रांनो संताने म्हटलेलं आहे की जे काय रंजले गांजले त्याची मनी जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ये तुम्ही आलेली पाहुणे मंडळी खऱ्या अर्थाने अतिथी म्हणजे देवाचं रूप मानलं जातो, सन्मान आहे तुमचं. तर पुढच्या सामन्याकडे वळणार आहोत. चिंचपाडा क्रिकेट संघाचं संघनायक आणि वडाफोन वाल ऋषी नाईक स्टेशी संपर्क साधायचे. आपण ऋषी नाईक संपर्क साधायचे आहे. मित्रांनो साईप्रीत लाईव्ह, संदेश शेळके असतील, प्रेम वाघमारे, चंदू वाघमारे असतील, विनायक पाटील, संदेश तुमच्या अभिनंदन करण्यात आलेले आहे. आमच्या एका नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका नगरसेवक मित्राने ही खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा आजमावत असताना साईप्रीतचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर, अतिशय अप्रतिम क्लॅरिटी तुमच्या माध्यमातून सर खऱ्या अर्थाने उपलब्ध झाल्याबद्दल खऱ्या अर्थाने मी साईप्रीतच्या सर्व सिलेदारांचं मनपूर्वक स्वागत अभिनंदन करतो. डीजे मास्टरचं अभिनंदन आणि वलूया सामन्याकडे. थँक्यू. 65 धावांचं आव्हान आहे. ताली में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद तय करते हैं उड़ाने आसमानों के. रखते हैं हौसला जो आसमान को छूने का, परवाह नहीं करते वह जमीन पर गिर जाने की. नमस्कार मंडली, सर्वांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वप्रथम छत्रपती क्रिकेट संघ नेरे आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि सर्व आमचे लाडके आयोजक या सर्वांचं स्वागत करेन. खऱ्या अर्थाने मी प्रथम तर नाईट स्पर्धेमध्ये समालोचन करतोय. पहिल्यांदा थोडंसं घाबरलो, आता मात्र थोडासा दिलासा आला आहे. महेश मात्रे सरांनी इथे इन्व्हाइट केलं, त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत करेन आणि घेऊन जाईन मैदानाच्या आतमध्ये. यावेळी हा सामना चालू झाला आहे. हा पहिला चेंडू फेकत होता गोलंदाज आणि पहिला चेंडू पहा कशा भरद्या वेगानं फेकलाय. गुड लँड स्पॉटला पिचिंग पाहिली, चेंडूमध्ये आपण ॲक्सलरेशन पाहिलं, चेंडूमध्ये आपण बाउन्स पाहिलं. वेग आणि बाउन्स या दोन गोष्टींचा द्विद्वंदी संगम आपल्याला इथे पाहायला मिळाला आहे आणि परिणामतः चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 20वा घेण्यासाठी प्रस्थापित झाला गेला. त्याच तातडीनं चेंडूला पकडलं आणि आपण पाहतोय सुरे कसं कलेक्शन झालं असताना पहिला चेंडू तिखट मारा निर्भयनं केलाय. निर्भय ज्याला भय नाही तो निर्भय. आता पहा कशा रीतीनं जेल पकडला जातोय आणि पहिला मोठा धक्का पेंधर संघाला. तर इथे आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय, पहिला मोठा धक्का देखील इथे पेंधर संघाला बसला जातोय आणि अशा कठीण प्रसंगामध्ये त्यांना दिलासा देण्यासाठी इथे बक्षिसाची सुनावणी केली जाते. नितीन भोईर सरपंच पेंधर यांच्या वतीनं प्राईज लागलं जात आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं प्राईज आहे, फलंदाजांसाठी हे बक्षीस आहे. म्हणजे त्यांच्यासाठी पाठबळ आपण पाहतोय कशा रीतीनं दिलं जात आहे. खेल मांडी याला वालवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लागतील पायी रे. याचा अर्थ असा आहे क्रिकेटमध्ये की इथे एका एकाला पायी चालावं लागतंय, घरचा रस्ता पकडावा लागतो आणि एक मात्र सामना जिंकत असताना इथे तळटोकून राहिलेला आहे. इथे झेलचा प्रयत्न आपण पाहतो अतिशय सुरेख केलाय.
दुसऱ्या बाजूने बॅकअप दिलाय, जेल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. आपण पाहिलं जेल हातातून निसटला आणि या दरम्यान एक मोठं जीवनदान मिळतंय. आपण पाहतोय ते फलंदाज समाधान भोईर आणि पंकज कोपरकर. समाधान भोईर, पंकज कोपरकर, नाम तो सुनाही होगा. आणि अशा प्रकारे ही दहशत आहे या संघाची आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि एका फलंदाजाला इथे जीवनदान मिळत आहे. या चेंडूवरती अकाउंट ओपन झालं आणि या दोन धावेनं संघ दोनवरती जाऊन पोहोचलाय. हा चेंडू, मोठी अपील, लाऊडली अपील, अपिलीला पंचांनी हेडॅक म्हणून बाजूला सारलंय. कारण की पंच इथे तटस्थ आहेत, क्वालिफाईड पंच आहेत, क्रिकेटचा चांगला अनुभव त्यांना आहे आणि तो अनुभव इथे मैदानाच्या आतमध्ये वापरत असताना ॲक्शन रिप्ले आपण पहा कशा रीतीनं साईप्रीत लाईव्हची ही अतिशय सुरेख अशी स्ट्रीमिंग आपल्याला पाहायला मिळते आहे. दुसऱ्या बाजूने आपण स्कोरिंगची भूमिका जर विचार केला, सोमनाथ पाटील आहे जो कागदी गुणलेखनाची भूमिका साकारतोय. दुसऱ्या बाजूला डिजिटल गुणलेखक बंटी शेठ शेळके आहे. बंटी शेळके सर आपण पाहतोय आय एम क्रिकेटर ॲपचे फाउंडर आहेत आणि आय एम क्रिकेटर ॲपची निर्मिती केली असताना कशा रीतीनं ते यावेळी मेहनत करत आहेत त्यांच्या ॲपसाठी. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण जाऊन तो ॲप लगेचच डाउनलोड करा, प्लेस्टोअरवरती उपलब्ध आहे. आणि या ॲपची वैशिष्ट्य अशी आहेत की या ॲपमध्ये प्रत्येक खेळाडूची प्रोफाईल बनवली जाते आहे आणि त्याच्या धावा, त्याच्या इनिंग्स सजवल्या जात आहेत. सर्व प्रकारच्या लाईव्ह मॅच त्या ॲपवरती दाखवल्या जात आहेत आणि आपण पाहतोय आज इथे तो ॲप देखील सहप्रायोजक करते म्हणून कार्य करत आहे. यावेळचा चेंडू निर्भय, निर्भय म्हणजे चर काय, पोलादी निर्धार आमूचा असुर बलांची खंत नसे, क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजया वाचून अंत नसे. तर इथे आपण पाहतोय कशा रीतीनं भय नाहीये आणि निर्धार कसा त्यांचा पक्का आहे हे निर्भयनं दाखवून दिलंय. तर स्पीड अप करायच्या बघा, क्षेत्ररक्षण करणारा संघ जानमान वलप क्रिकेट संघ, संघनायक विनय, लगेच 25 मिनिटात आपल्याला अवधी देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, स्वर्गीय विनायक पाटील स्मृती चषकासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष 10 तास सरकार आदरणीय महेश मात्रेसाहेब गोवले यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आलेल्या, त्यांचं आपण स्वागत करूया. वळूया डीजे मास्टर. तर नक्कीच आपण पाहतोय इथे डीजे मास्टर थांबवेन मी महागुरु गडगे सर. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय एकूण धावा, धावसंख्या फळकावरती आहेत 2 आणि इथे मोठं जीवनदान मिळालं होतं निर्भयच्या गोलंदाजीवरती. एक सफलता त्यानं प्राप्त केली आणि जो आवेश नेरुळकर म्हणून सलामीवीर फलंदाज होता त्या ओपनिंग ब्लास्टर फलंदाजाला कुठलाही प्रकारचा ब्लास्ट न दाखवता तंबूचा रस्ता दाखवला होता. षटक केलं समाप्त निर्भयनं आणि षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण 2 धावा धावसंख्या फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मोजत असताना फलंदाजी करताना आपल्याला हा पेंधर संघ पाहायला मिळतोय. दरम्यानचा दुसरा गोलंदाज विनय, विनयचा हा चेंडू होता, भरद्या वेगानं चेंडूला फेकला होता. ॲक्सलरेशन, सुसाट वेग अशी त्याची ओळख आहे. आणि असा हा गोलंदाज आपण पाहतोय. विनय गावंड गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू त्यानं अतिशय सुरेख दाखवला आणि इथून कशा रीतीनं थांबवलंय फलंदाजांना. एक मोठा संघ आहे, मी आधीही म्हटलं पंकज कोपरकर नाम तो सुनाही होगा. कशाप्रकारे त्या खार्डी संघाला रमवलं होतं आठवतंय ना. आता आपण पाहतोय वेल आली या फलंदाजी करण्याची, स्वतःला सिद्ध करण्यासाठी याच्याहूनही चांगली संधी मिळणार नाही या फलंदाजाला. आणि हा फलंदाज स्ट्रायकर एंडवरती आहे, नाव पंकज कोपरकर. हा चेंडू चांगला फटका, पहिल्यांदा ही आपण तारीफ केली, पहा कसा कव्हरचा फटका खेळलाय. आणि या दरम्यान 4 धावा या इनिंग मधील पहिला मोठा फटका. थँक्स डीजे मास्टर ऋषी नाईक यायच्या बघा आणि त्याचबरोबर चिंतपाडा क्रिकेट संघाचे संघनायकारी. तर लगेच जावा आणि सन्मान्य विश्वाशेठ नाईक आपल्याला स्वागत आहे. ओव्हर टू आकाश. तर इथे आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख फेकला होता आणि दरम्यान जर विचार केला तर इथे स्टंपला चेंडून स्पर्श देखील केला होता सर, मात्र बेल्स पडली नाहीये आणि बालंबल बचावला. हा इथे नाणेफेक केली जाईल बघा, चिंचपाडा वडापण वाल विपक्ष चिंचपाडा क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक करतील आदरणीय. इथे विश्वनाथ नाईक, नाईक साहेबांना आम्ही आमंत्रित करतो. नाईक साहेब आपण यावं आपल्या शुभासे नाणेफेक करायचे आहे. पेंधरगावचे रवी नाईक त्यांचे ते छोटे बंधू आहेत. रवी नाईक हे आमचे परम मित्र आहेत आणि त्यांचे छोटे बंधू.
तर यावं विश्वास नाईक साहेबांच्या शुभासे नाणेफेक केली जाईल. ऋषी नाईक आपण यायच्या बघा. चिंचवाडा क्रिकेट संघ अर्जुन परदेशी असतील राकेश यावं नाणेफेकीसाठी. इथे नाणेफेक होत आहे. विश्वास नाईक साहेब पेंधर यांच्या शुभासे सामना 5 षटकांचा असणार आहे. चिंचवाडा विपक्ष वडापण वाल देवांश इलेवन चिंचवाडा. नाणेफेकीचा कौल वडापण वाल क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे. दोन्ही क्रिकेट संघाला अनिल दादा पाटील साहेबांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. ऋषी नाईक आपण नाणेफेक जिंकलेले आहे, प्रथमतः आपण कोणत्या निर्णयाला पसंती देणार आहात? नक्कीच टेनिस क्रिकेटमधला एक होतं, प्रत्येक संघ हाच निर्णय घेतो, आम्ही चेस करायचा प्रयत्न. याचा अर्थ या शत्रक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ देवांश इलेवन चिंचवाडा अतिशय मजबूत फलंदाजीचा भरणा असणारा संघ. आपण अर्जुन परदेशीला पाहू, राकेशला पाहू, अतिशय दमदार क्रिकेटर आहेत. तर चिंचवाडा क्रिकेट संघला 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तो किती धावन रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू, जेवढ्या कमी होतील तेवढा चांगला आहे. कारण का आमचे बॅट्समन थोडा कमी फॉर्म तेवढा उंचावला नाही प्रत्येक बॅट्समनचा, मलासुद्धा तेवढ्या टचमध्ये अजून आलेलो नाही आहे, तर म्हणून जेवढा कमी धावत होईल तेवढा धावत. एकंदरीत शेवटचा प्रश्न असेल ऋषी नाईक, तुम्ही मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळायला जात असता, नाईट स्पर्धेमध्ये खेळता, डी एस स्पर्धेमध्ये खेळता, आमच्या विभागामध्ये आपल्या पनवेल तालुक्यामध्ये प्रथमतः 2020 आणि 2019 आणि 2020 जर आपण पर्वाचा विचार केला, प्रथमतः आपण अशी स्पर्धा पाहतो की LED स्टम्पचे पूर्णतः सर्कल कव्हरेज करण्यात आलेलं आहे. एकंदरीत त्या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगू शकाल, कसं काय आपलं आयोजन वाटलं? आयोजन नक्कीच सुरेख आहे. पहिल्या दिवसापासून मी यूट्यूबवरही पाहत आहे, म्हणजे यूट्यूबवर म्हणजे घरी बसल्या प्रेक्षकांना पाहण्याचं खूपच सुंदर वाटत आहे आयोजन. आणि आता खेळल्यावर कळेलच अजून काय विकेट कशी साथ देते आणि काय. ओके, खूप खूप शुभेच्छा, थँक्यू. तर चिंचवाडा क्रिकेट संघ नाणेफेक आपण हरलेले आहात, आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा माणूस असेल? 60-65. यामध्ये महत्त्वाची धुरा कोणत्या फलंदाजांवर असेल? महत्त्वाची जिम्मेदारी कोणत्या फलंदाजांवर असेल तुमची? रोशन पाटील आहे, भाईकीने. एकंदरीत शेवटचा प्रश्न, आयोजनाबद्दल काय सांगू शकाल? नेरेचा आयोजन सर्वात वेगळाच असतो आणि चांगला असतो. नवीन संकल्पना घेऊन आयोजन तयार झालेलं आहे. स्वागत आहे तुमचं वलूज आमच्या मित्र आकाश यांच्याकडे. तर नक्कीच जाऊयात आपण धावसंख्या फलकावरती. आपण पाहतोया इथे धावा लागल्या जात आहेत, एकूण 8 धावा धावसंख्या फलकावरती आहेत. आणि आपण पाहिलं, पहिलं षटक संपलं, दुसरं षटक संपलं, तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. हा चेंडू सुरेख फटका, तिथे क्षेत्ररक्षक जीवाच्या अकांतानं प्रयत्न करतोय, अकांताचा इथे मात्र आता विनाश होईल. रिझल्ट 6 धावा. सररर हो निका जले शत्रु राह में मिले हमने जब जब समशीरे ताने है माहे भवानी. डीजे मास्टर इथे विकास चिखलेकर, ज्या चिपलेकर या मंडप डेकोरेशनचे ओनर्स आहेत, त्या स्टेजवर यायचे आहे. आकाश 17 चेंडू, 51 धावांची गरज होती. आणि हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख फेकलाय समाधान भोईर. आणि आपण पाहतोय पंकज गोपरकर अशी जोडी आहे, एक सलामीवीर आहे तर एक वन डाऊनचा फलंदाज आहे. अजून विश्वास पाटीलचं येणं बाकी आहे, म्हणजे यांच्यामध्ये चांगले फलंदाज आहेत, मात्र गोलंदाजी पहा किती सुरेळ होती आहे. आणि या सुरेळ मैफिलीचा आनंद आपले सर्व दर्दी प्रेक्षक घेत आहेत. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद आहे. आणि यावेळी त्यांची ही वर्णी लागली जाती आहे. ही स्पर्धा अतिशय सुरेख अशा रीतीनं इथे संपन्न होताना पाहायला मिळते आहे. स्पर्धा सजवण्याचं काम प्रेक्षकांच्या माध्यमातून होत आहे. आपण पाहतो या रॅलिंग आहे, आणि या रॅलिंगच्या माध्यमातून त्या रॅलिंगच्या सर्व बाजूला आपल्याला चौफेर बाजूला प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. 15 चेंडू, 50 धावांची गरज असताना हा मोठा फटका फाईन लेगला निवडला, आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फेक कोण दिला प्रेक्षकांत 6 धावा. विनायक पाटील स्मृती चषक, विनायक पाटील स्मृती चषक या नेरे गावाचा. हा अनिल पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा. हा अनिल पाटील आहे आयोजक क्रिकेट सामन्याचा. अतिशय सुंदर असं संगीत पहा आपल्या लाडक्या आयोजकांची, पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देईल यावेळी हा संगीत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडूमध्ये
50 धावांचं आव्हान मी आपल्याला ऐकवलं होतं. त्याच्या आधी झालेले 15 चेंडू आणि त्या 15 चेंडूंमध्ये 15 धावा बनल्या होत्या. म्हणजे 15 बनल्या 15 आणि या उर्वरित 15 50 बनवायच्या असताना आता गरज भासली 14-44 ची. हा चेंडू व्हेरिएशन दाखवलं. याच गोष्टींसाठी तर ओळखला जातो प्रवीण पाटील. संघनायक कसा असावा एक बाईची धाव आहे. संघनायक कसा असावा याचं उत्तम उदाहरण. संघनायक उत्तम फलंदाज असावा, संघनायक उत्तम गोलंदाज असावा आणि संघनायकाला क्षेत्ररक्षण देखील त्याच परीने अवगत असावं असा सर्व गुण संपन्न संघनायक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी संघनायक आहे तो म्हणजे प्रवीण. कॅप्टन कूल आणि मास्टर माइंड, व्हेरिएशनचा सिकंदर. गती परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे, मग तो क्रिकेटला का लागू पडणार नाही. दाखवून दिला हा चेंडू इनस्विंग करत असताना यावेळी संघनायक प्रवीण पाटीलनं आणि या दरम्यान षटक देखील समाप्त केलं. ड्रिंक ब्रेक लागला जाईल. षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या फलकावरती आपण नजर टाकूयात. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 22 धावा आणि अद्याप जर विचार केला समीकरणाचा 12 चेंडू 43 धावांची गरज आहे. दरम्यान ऐकूयात डीजे मास्टरचं सुंदर असं संगीत. विजयलक्ष्मी मिया मैदानी गर्दी केली या प्रेक्षकांनी, नाईट क्रिकेट स्पर्धेचं या केला आयोजन अनिल दादांनी. खेळ बघून हा लुटू आनंद, खेळ बघून हा लुटू आनंद आता चौक्यांनी छक्क्यांचा. अनिल पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा, हा अनिल पाटील आहे आयोजक क्रिकेट सामन्यांचा. तर नक्कीच अतिशय सुरेख संगीत आपण पाहतोय. प्रत्येकाचा एक ना एक असा निर्धार असतो की आपलं नावलौकिक कसं व्हावं. तर इथे आपण पाहतोय सांस्कृतिक कला आणि क्रीडा या तीन गोष्टींना एकत्रित आणलं आणि आमचे सर्व लाडके आयोजक त्यांची संकल्पना त्यांची कल्पक बुद्धी आज या स्पर्धेमध्ये पणाला लागली असताना स्पर्धा अतिशय सुरेखरित्या संपन्न होताना पाहायला मिळते. त्यांचं आकाश इथे आपण पाहतो. सर सन्माननीय अनिलदादा पाटील साई बोरवेलचे ओनर्स आहेत. त्यांची संकल्पना जरी असली तरी छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंची खूप काही मोठी मेहनत. सन्माननीय कमलाकर बताले साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. आमचे मित्र यावं. कमलाकर बताले साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपला मी तिथे सरचे स्वागत करत आहोत. तर नक्कीच आपण पाहतोय इथे क्षेत्ररक्षण सजवण्याचं कार्य चालू आहे. समीकरणाचा विचार केला 12 चेंडू 43 धावांची गरज आहे. आपण कित्येक मैदानामध्ये अशा प्रकारचे सामने पाहिलेत की जिथे 12 चेंडूमध्ये 43 धावांची गरज असताना त्या धावा देखील बनल्या गेल्यात. मात्र या मैदानाचा इतिहास आहे की धावा सहजरित्या चेस करून देत नाही आहेत गोलंदाज. जी खेळपट्टी आहे ती गोलंदाजांसाठी पोषक ठरली गेली आहे. गेल्या आपण पाहतो 7 दिवसामध्ये चालणारी स्पर्धा आहे. वाल क्रिकेट वालगावचे क्रिकेट समालोचक आमच्या खऱ्या अर्थाने श्रीमंत घरत यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे श्रीमंत. बोलूया आकाश यांच्याकडे कंटिन्यू. तर नक्कीच श्रीमंत घरत सरांना विनंती असेल या पण आमच्या मंचावरती. अतिशय सुंदर असा आवाज आहे मराठी आणि हिंदीचा. दरम्यान जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आता गरज भासेल 12 चेंडू 43 धावांची आणि गोलंदाज तयार आहे. विनाई गावंड त्याच्यावरती प्रतिहल्ला. ना तुझं एक ना माझं लाक, ना तुझी तारीफ ना माझं मजाक, तुझं खाक तर माझं लई झाक. हा लई भारी षटकार. पहा ॲक्शन रिप्ले कसा फटका खेळलाय. आणि जीवनदान देणं किती महाग असतं हे आता आपण पाहूयात. मागील सामन्यामध्येही पाहिलं प्रवीण पाटीलच्या 13 चेंडूमधील त्या 40 धावा आणि आत्ता आपण पाहतोय. तर इथे आहे पंकज कोपरकर. जीवनदान मिळाल्यानंतर मात्र कसा खेळ होतोय. खऱ्या अर्थानं जीवदानंही अशीच असतात मैदानाच्या आतमध्ये. जीवनदान दिलं तर समोरील खेळाडू आपल्यावरती पुन्हा एकदा आघात करण्यासाठी तयार असतो. 11-37 समीकरण आहे. गॅप मध्ये एक्सपर्टली इन्क्लूड इन टू दी गॅप. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू फरार सीमा पार. दाखवून दिलं फलंदाजांना आम्ही पेंधारकर आणि आमच्या बॅट मधून निघालेला हा ब्रँडेड चौकार. पहा
पहा कशी फटकेबाजी होती आहे, म्हणजे हार मानायला अजिबातच तयार नाही आहे. जीवदानं अशीच असतात. या जीवदानाबद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात. तर इथे गरज आहे 10 चेंडू 33 धावांची. आपण पाहिलं असंच एक जीवनदान पानिपताच्या युद्धामध्ये मिळालं होतं. 14 जानेवारीला ते युद्ध संपलं होतं आणि मराठ्यांचा तोफ खाण्याचा तो सुभेदार होता. तर नक्कीच आपण पाहिलं तर त्या सुभेदाराला जे जीवनदान मिळालं होतं आपल्यापर्यंत पोचवेल. दरम्यान जाऊयात, ड्रोन कॅमेरा देखील आपल्यापर्यंत आपण पाहतोय. या ड्रोनच्या माध्यमातून कशा रीतीनं छायाचित्र आणि कशा रीतीनं दृश्यचित्र इथे टिपली जात आहेत. सुरे कसं स्पर्धेचं आयोजन आहे. यावेळीचा चेंडू चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी ताडांबल उडाली आणि दरम्यान प्रेक्षकांची आरोळी. 6 धावा. जीवदान बघा, जीवदान बघा कसं आता मात्र मैदानाच्या आतमध्ये थरार नाट्य. मराठ्यांचा तोफ खाण्याचा सुभेदार इम्राईन खान गार्दी याला ज्या प्रकारे ते जीवनदान दिलं होतं, म्हणजे त्या पाणीपताच्या युद्धामध्ये तो सापडला अब्दालीच्या हातामध्ये. आणि तेव्हा त्याला अब्दालीनं विचारलं की सुभेदार आपने बडा पराक्रम किया है, आपको हम बक्षिश में हमारी सेना है उसमें जॉईन करते, तुम्हाला आम्ही आमच्या सेनेमध्ये जॉईन करतोय. 8 चेंडू 27 ची गरज आहे. तर आम्ही तुमच्या त्या पराक्रमापासून खुश झालो, तुम्हाला आम्ही जॉईन करतो आमच्या सेनेमध्ये, आम्ही आमच्या सेनेमध्ये तुला सुभेदार बनवतो. तर तो म्हटला होता मराठ्यांचं मीठ खाल्लंय, कदापिही मी तुमचा सुभेदार आणि तुमच्यासाठी कार्य करणार नाही आहे. तेव्हा आपण हा चेंडू आपण पाहतोय वेगानं फेकला होता, मात्र लेग एस्टी सोडून चेंडू ट्रॅव्हल झालाय पंचांचा वाईटचा इशारा. तेव्हा लगेच त्या अब्दालीनं म्हटलं होतं अहमदशाह अब्दालीनं की तुझा पराक्रम बघून मी खुश झालोय, मी तुला इथून सोडतोय, तुला मी इथून जीवनदान देतोय. त्याला तिथून लगेच जाण्याची परवानगी दिली. तो निघाला आणि जाता जाता पुन्हा एकदा त्याला अडवलं आणि विचारलं की इथून जाऊन तू पुन्हा करणार काय. तो म्हटला पुन्हा एकदा मी अशीच सेना गोळा करेन, बळ एकत्रित करेन आणि आपल्यावरती चालून येईन. आणि आत्ता पहा तशा प्रकारे चालून आलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फरार षटकार. थँक्यू. तर नक्कीच जीवदानं कशी रंगतात पहा. 7 चेंडू 20 धावांची गरज आहे आणि पंकज कोपरकर नावाचं झंझावात मैदानाच्या आतमध्ये आहे. हे झंझावात थांबवावं लागेल, डावा मात्र दुतडी भरलेल्या नदीसारख्या वाहत आहेत, बांध घालून अडवाव्या लागतील. कठीण प्रसंगामध्ये अडकला होता त्यांच्या वाट्याला. आपण पाहिलं पहिल्या 3 षटकामध्ये लगेच दगडधोंडे टाकले, जो धावांचा डोंगर ते चढत होते तिथे त्यांच्या वाट्याला दगडधोंडे फेकले होते. त्या दगडधोंड्यांचा स्मारक बनवण्याचं त्यांचा कार्य मैदानाच्या आतमध्ये अगणित चालू आहे. आणि पंकज कोपरकर आता मात्र पिसळलाय, चौताळलाय आणि अशा प्रकारचा फलंदाज ट्राय करेंटवरती आहे. 7 चेंडू 20 धावांची गरज आहे. 7 चेंडू 20 धावा. हा चेंडू क्रॉस भेटेलनं, पुन्हा एकदा प्रेक्षकांत फेकून दिला. फाईन लेग क्षेत्र म्हणजे बिझनेस एरिया, बिझनेस केला कनेक्टिव्ह 6 रन्स. थँक्यू. बघा इथे अर्धशतक कंप्लीट झालंय पेंधर संघाचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या जोडीसाठी. काय पार्टनरशिप खेळली जाती आहे या मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे आणि या 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे आणि त्यासाठी छोटीशी टीम मीटिंग इथे घेतली जाती आहे. 6 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण असणार आहे मित्रांनो. अतिशय चांगल्या प्रकारे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघातील खेळाडू आम्ही इथे पाहतो. कुल कॅप्टन अजित गवते आणि गेल्या वर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा काटेचे मैदान ज्यांनी गाजवलं ते आमचे मित्र रोहन पाटील, त्याच्यानंतर रोशन पाटील, स्वराज गवते, त्यांची संपूर्ण टीम इथे सज्ज झालेली आहे.
आणि उद्या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ते खऱ्या अर्थाने या वर्षी ते खेळणार सुद्धा आहेत खऱ्या अर्थाने, आणि उद्या त्यांचा सामना मैदानावर असणार. शुभेच्छा तुम्हाला. तर नक्कीच 6 चेंडू 14 धावांची ज्या प्रकारे त्या इम्रायन खान गार्दीला तिथे जीवनदान दिलं आणि तेव्हा तो म्हटला की वेल पडलं तर मी अफगाणिस्तानावरी चालून येईल, आणि लगेच आदेश आला त्या इम्रायन खान गार्दीची खांडोली झाली आणि कोल्या कुत्र्यांना टाकली गेली होती. म्हणजे अब्दालीला माहिती होतं की जीवनदान देणं किती महाग असतं. सन्माननीय अनिल ठाकूर साहेबांचं ते आगमन झालेलं आहे, मनपूर्वक आपलं स्वागत आहे. रोशन गवते, राकेश गवते आपलंही स्वागत आहे. ओ टू आकाश. तर इथे असाच एक जीवनदान आणि त्या जीवनदानाचं हरिकीर्तन इथे रंगलं जात आहे. आता गरज आहे 6 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची. गोलंदाज तयार आहे ऋषिकेश मात्रे. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता, लाईन विस्कलीत झालाय, पंचांचा इशारा वाईटचा. क्रिकेटचे खूप सारे नियम आहेत. पहिला नियम म्हणजे क्रिकेटचे खेळाडू, दुसरा नियम म्हणजे बदली खेळाडू, आणि तिसरा नियम म्हणजे पंच. ते पंच इथे तो नियमाचा आसरा घेऊन पंचांची भूमिका साकारत आहेत, आणि या चेंडूला वाईड घोषित करत असताना आपण पाहतोय. पहा ड्रोनच्या सहाय्यानं कशा रीतीनं हे मैदान सुंदर त्या दाखवलं जात आहे. खऱ्या अर्थानं नेरे म्हणजे एक शहर बनलंय, आणि या शहरीकरणाच्या रेठ्यामध्ये अशा प्रकारचं सुंदर मैदान या गावासाठी मिळणं म्हणजे खूप मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. आणि आपण पाहतोय कशा रीतीनं हे मैदान आज इथे आपल्याला पाहायला मिळतंय. स्कोअर लेवल झाला तर सुपर ओव्हरमध्ये सामना खेळवला जाणार आहे. 6 चेंडू 13ची गरज आहे आणि ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे काय घडेल, कुछ पाने के लिए कुछ कोना पडताय असं आपण ऐकलं होतं. पाहूया प्रत्यक्षात. धाव घेण्यासाठी फलंदाज झाला बाद आणि पवेलियनच्या आतमध्ये माघारी परततोय समाधान भोईर. तर नक्कीच उद्या छत्रपती क्रिकेट संघ नेरे, छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे उद्या काटईच्या मैदानामध्ये मिनी वर्ल्ड कप आहे आणि तिथे ते सामना खेळण्यासाठी जाणार आहेत. शुभेच्छा. तर नक्कीच आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आता जर आपण विचार केला समीकरणाचा, 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे आणि ऋषिकेश मात्रे गोलंदाजी करतोय. हा साधा सुद्धा ऋषिकेश मात्रे नाही आहे, ER पदवी घेऊन या क्रिकेटमध्ये उतरलेला हा गोलंदाज आहे. म्हणजे चांगलासा अभ्यास आहे त्याला आणि क्रिकेटचाही चांगला अभ्यास आहे अशा प्रकारचा. इथे आपण पहिल्यांदा त्याला पाहतोय गोलंदाजी करत असताना. आज इथे आमच्यासोबत चांगला क्रिकेटचा खेळ तो दाखवतोय आणि कशा रीतीनं डॉट चेंडू फेकलाय. खऱ्या अर्थानं या वलप संघाची रणनीती आपण नेहमीच पाहत असतो मैदानांच्या आतमध्ये, कशा रीतीनं ते खेळ करत असतात. प्लॅनिंग चाखणी. संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंय भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. पहा इथे शक्ती दाखवली आहे, ताकद दाखवायची आहे, आणि ती ताकद दाखवली असताना हा चौकार संघाच्या खात्यामध्ये. थँक्यू. आता पहा जिंकण्यासाठी गरज आहे 9 धावांची आणि पंकज कोपरकर खेळतोय. 15 चेंडूमध्ये 42 धावांवरती नाबाद आहे. म्हणजे त्याला त्याला अर्धशतकासाठी 8 धावा हव्यात आणि जिंकण्यासाठी 9 धावा. काय रहस्य असेल, रहस्यांचा उलगडा कसा होईल. हा चेंडू ऋषीनं फेकला होता, थोडासा वेग कमी होता आणि त्या वेगाला मात्र इथे आवरता आलं नाही आहे. आणि आपण पाहतोय कशा रीतीनं चकवा खाल्लाय फलंदाजानं. डॉट चेंडूची सांगता झाली. आता 2 चेंडू आणि गरज आहे 9 धावांची. 2 चेंडू 9 धावा. काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हारेल, कोण रचेल इतिहास आणि कोण ठरेल या सामन्यातील खास फलंदाज पंकज कोपरकर की ऋषिकेश मात्रे वलप संघाचा रायझिंग स्टार. पेंधर संघ खेळतोय आणि 28 चेंडूंचा सामना त्यांनी केला असताना 15 चेंडू डॉट देखील खेळलाय आणि कशा रीतीनं फलंदाजी झाली आहे. 2 चेंडू 9 धावा. पहा कसं मानसिक दडपण आहे आणि या दडपणाला बाजूला सारून इथून मात्र स्वतःमध्ये एक वेगळीच ऊर्जा उत्पन्न करावी लागेल. सुरेश भटांच्या कविता आठवाव्या लागतील. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेंट पुन्हा नव्यानं, हे सामर्थ्य नाशिवंत नाही आहे. आणि आपण पाहतो आता पाडजड कुणचं दिसणार. दरम्यान 4 धावा पेंधर संघाच्या खात्यामध्ये खणखणीत चौकार.
ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो, इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का गहना। थैंक यू। पहा कशी फलंदाजी होती है। आता गरज है एक चेंडू मध्ये पांच धावांची। सामना जर बरोबरी वरती सुटला तर सुपर ओव्हरचा सामना खेळवला जाणार आहे। आणि ऑडियन्स बोलालाय की हा सामना सुपर ओव्हर मध्ये कन्वर्ट व्हावा आणि आम्हाला असाच असा अफाट आनंद मिळावा या सामन्यातून। सामना अतिशय सुरेखित रंगला जातोय, कोणीही हार मानायला तयार नाहीये। पोलादी निर्धार आमूचा असुर बलांची खंत नसे, क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजय वाचून अंत नसे, मरण मारुनी पुढे निघालो गर्वतयांचा कोणाहरी, रणफंदीची जात आमूची कोणामा भयभीत करी। 17 चेंडू 46 धावांवरती नाबाद खेळतोय, त्याला 50 साठी 4 धावा हव्यात। आणि 3500 प्रेक्षक लाईव्ह मध्ये या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्या प्रेक्षकांसाठी जोरदार झाल्या, या सामन्यासाठी जोरदार झाल्या। एक चेंडू 4 धावांची गरज असताना त्रिफलाचित, एखादा अणुबॉम्ब पडावा आणि ते शहर उद्ध्वस्त व्हावं, अशा प्रकारे ती त्रिफला उद्ध्वस्त केली आणि हा सामना जिंकला वलप संघानं। इथे लाईनअप करून यायच्या बघा, आणि पंच इशारा करतात एस टी घेऊन जायचे स्टाम्प।